यावेळी काय म्हणतात कवी, पावित्र्याची पांघर वसरे, पावित्र्याची पांघर पसरे, होऊन पटकून पसरू नको। तुझं जगणं हे खरेपणाचं असलं पाहिजे। पावित्र्याची पांघर वसरे, वस्त्र याला याच्यासाठी आहे ना आपण जीवन अर्थ धरूया। तुझं जीवन कसं असलं पाहिजे, तुझं जगणं कसं असलं पाहिजे, तर प्रामाणिक असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, आणि त्यामुळे तुझं तेच आयुष्य इतरांना प्रेरणा देणार असणार आहे। पटकूर होऊन पटकूर पसरू नको। पटकूर म्हणजे तुकडा, एखादा चौकोनी तुकड्यासारखं, म्हणजेच काय तर तुझं आयुष्य जे आहे ते एखाद्या छोट्याशा ध्येयानं भरलेलं नको, तर त्याच्यामध्ये उदात्त, त्याच्यामध्ये पावित्र्यता पाहिजे, त्याच्यामध्ये उदात्तता पाहिजे, त्याच्यामध्ये ध्येय पाहिजे। अशा पद्धतीचं सोज्वळ सात्विक पावित्र्यपूर्ण तुझं आयुष्य घडलं पाहिजे असाही संदेश कवी देतात। पावित्र्याची पांघर वसे होऊन पटकूर पसरू नको। शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदि मंत्र हा विसरू नको। केवळ भव्यता दिव्यता दाखवणंच महत्वाचं नाही, तर आयुष्याचा खरा मंत्र असतो स्वच्छता। स्वच्छतेची आवड असणं आणि स्वच्छता स्वतः राखणं हा सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे दोस्तांनो। स्वच्छ स्वच्छ सुंदर असं प्रत्येकाच्या मनाला उल्लसित करणार असतं। जिथं जिथं स्वच्छता असते तिथं तिथं देवाचा वास असतो। जिथं जिथं स्वच्छता असते तिथं तिथं मनाची उल्लसितता असते। म्हणून स्वच्छता हा खरा जगण्याचा धर्म आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणून केवळ शोभा म्हणून भव्यता उभी करायची आणि त्यामध्ये अस्वच्छपणा ठेवायचा हे योग्य नाही दोस्तांनो। जिथं स्वच्छता आहे तिथं शांतता आहे, जिथं स्वच्छता आहे तिथं पावित्र्य आहे, आणि थोडक्यात काय तर जिथं स्वच्छता आहे तिथं ईश्वर आहे। आणि म्हणून स्वच्छता ही शोभेसारखी नाही, शोभेसारखी नाही तर ती अंतर्मनातून आली पाहिजे। नाही, मला हे स्वच्छ राखणं माझं कर्तव्य आहे ही अंतर्मनाची साथ पाहिजे। म्हणून शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदिमंत्र, हाच आदिमंत्र आहे हो जगण्याचा। खरं जगण्याची सुरुवात कुठून होते, नीटनेटकेपणा असेल जे काय असेल ते सर्व स्वच्छतेच्या गर्भातून स्वच्छतेपासून सुरुवात होतं। आणि म्हणून कवी म्हणतात की हाच आदिमंत्र आहे, उत्तम जगण्याचा आदिमंत्र काय तर स्वच्छता। म्हणून या कट या चार या दोघं ओळींच्या माध्यमातून कवी म्हणतात की तुझं जीवन सतेज निर्मळ स्वच्छ असून पटकुरासारखं छोटं ध्येय नको आणि जीवनात स्वच्छता असली।